टपाल गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवडमध्ये मेळावे झाले, बारामतीला झाले, आज जे मेळावे होते नवी मुंबईत, नवाब मलिकांचे फोटो देखील लावण्यात आले. माझं समजायचं का मलिक त्यांच्याकडे गेले आणि ह्या शक्तीप्रदर्शनाचा अर्थ नेमका काय करायचा? नाही, आता नवाबभाईंचा फोटो काय करायचं हा प्रश्न मला नाही, देवेंद्र फडणवीसांना विचारा. कारण का देवेंद्र फडणवीसांनी कुठलीच मर्यादा ठेवलेली नाही आहे. त्यांनी मर्यादा आणि मान सन्मान हा मित्रपक्षाचा करायला पाहिजे होता. एवढी माझी मी देवेंद्रजींना खूप सुसंस्कृत समजते. त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की जर त्यांना नवाबभाईंबद्दल काय बोलायचं असतं तर ते दादाच्या कानात बोलू शकते, भेटून सांगू शकत होते, फोनवर सांगू शकत होते. खूप कम्युनिकेशन चॅनल्स असतात माणसाला निरोप द्यायचा असेल तर. पण एक पत्र ट्विट करून नवाबभाई आणि त्यांच्या गटाला एम्बॅरेस करणं, त्यांना एक चौकटीत टाकणं आणि कोलॅटरल डॅमेज ना, इकॉनॉमिक्समध्ये एक थिअरी आहे, त्या थिअरीमध्ये करायला आपण एक जातो आणि होतं दुसरंच. अनइंटेन्शनल लॉ ऑफ अनइंटेन्शनल कॉन्सिक्वेन्सेस त्याला म्हणतात. करायला गेले, एम्बॅरेस करायला गेले अजित पवार गटाला, त्याच्यातून बदनामी केली त्यांनी आमच्या नवाबभाईंची आणि कोलॅटरल डॅमेज आमच्या प्रफुल्लभाईंचं झालं. हे तुमच्याच चॅनलनी सगळं दाखवलं. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचा जो लॉ आहे, म्हणजे आता देवेंद्रजींनी ते स्ट्रॅटेजिक केलं की नवाबभाईंचा पण अपमान करा, प्रफुल्लभाईंना पण अपमान करा, ते त्यांच्या आघाडीत असेल तर मला माहिती नाही. पण कॉन्सिक्वेन्सेस जे इकॉनॉमिक्सची थरी आहे तो खेळ देवेंद्रजी 100% यांच्यावर खेळलेला आहे. आणि मला असं वाटतं माझ्यासाठी तो चुकीचा आहे की मित्रपक्ष, आणि मी दिल्लीत खूप वर्ष पाहते की तुम्ही भारतीय जनता पक्षापेक्षा लांब असाल ना तेव्हा तुम्ही तरता, त्यांच्या जितकं जवळ जाताना ते डेंजर असतं. त्यांचे सगळे मित्रपक्ष संपवले त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.